स्वास्थ्य सर्वात, सर्वात मोठी देन आहे सर्वात सर्व धन विश्वास श्रेष्ठतम नाते आणि निर्वाण श्रेष्ठतम सुख होय जे आपला द्वेष करतात त्यांचा द्वेष न करता खरेच आपण सुखाने जीवन जगणे शिकले पाहिजे व्याधीग्रस्त समाजात व्याधी मुक्त होऊन खरेच आपण सुखाने जगणे शिकले पाहिजे लोभग्रस्त समाजात लोभमुक्त होऊन खरेच आपण सुखाने जगणे शिकले पाहिजे तनाने शेत नष्ट होते तसेच काम विकाराने जात लयात जाते म्हणून वेतरागी माणसाला दान केल्याने श्रेष्ठ फळ प्राप्त होते तनाने शेत नष्ट होते तसे प्रमादाने मानव जात लयात जाते म्हणून जे प्रमाद, प्रमाद विरत आहेत आहे, त्यांना दान केल्याने श्रेष्ठ फळ प्राप्त होते तनाने शेत नष्ट होते तसे तृष्णेने मानव जात लयात जाते म्हणून जे तृष्णारहित आहेत त्यांना दान केल्याने श्रेष्ठ फळ प्राप्त होते धम्माचे दान हे सर्वश्रेष्ठ दान होय धम्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठतम आहे धम्मातील आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठतम आनंद होय विजयाने वे वैर उत्पन्न होते जीत हा दुःखी होतो कष्टी होतो ज्याने जय पराजयाची भावना त्यागली तो संतोषी असतो तो सुखी असतो कामा सारखा अग्नी नाही घृणे सारखा लक्षविन वेध नाही या, या कामासम दुसरे कोणतेही दुःखाचे निमित्त नाही ना शांती सारखे कोणतेही श्रेष्ठतम सुख नाही दुसऱ्याच्या निंदा वचनाकडे लक्ष देऊ नये दुसऱ्याच्या अकुशल कर्माकडे लक्ष देऊ नका दुसऱ्याने काय केले अथवा काय केले नाही याकडे लक्ष देऊ नका स्वतःला मात्र विचारावे की मी काय केले आणि काय करायचे राहून गेले जो संयत आहे 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 पवित्र शुद्ध आचरणी आहे विवेकशील आहे त्याचे जीवन नेहमीच कठीण आहे ज्याप्रमाणे श्रेष्ठ जातीचा वारू चा बकाच्या अवसर देत नाही त्याप्रमाणे या संसारी कोणी असा निष्कलंक आहे काय की ज्याला कोणी दोष लावित नाही कोणालाही कठू कठोर वचन बोलू नका कारण दुसरेही तुम्हाला कठोर वचन बोलतील क्रोधयुक्त वाणी दुःखदायी आहे आघात केला तर प्रत्याघात होतो स्वातंत्र्य सौजन्य सदाशयता आणि निस्वार्थीपणा हे गुण या संसारी रथाच्या चक्राला ला, 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 असलेल्या खिळी सारखे आहेत कोणीही मिथ्या कथन करू नये कोणीही कोणाला मिथ्या कथनासाठी प्रवृत्त करू नये कोणीही दुसऱ्याच्या मिथ्या कथनाचे समर्थन करू नये सर्व प्रकारचे असत्य कथन मिथ्या कथन टाळावे तथागत जसे कथन करतो तसेच आचरण करतो तथागत जसे आचरण करतो तसेच कथन करतो तो यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी आहे म्हणूनच त्याला तथागत असे म्हणतात सम्यक मार्गाचे चयन करा त्यापासून विचलित होऊ नका पथ अनेक आहेत पण सर्वच पथ सम्यक मार्गाकडे नेत नाहीत सम्यक मार्ग हा मार्ग सुखाचा आहे हा मुठ लोकांसाठी सुखाचा मार्ग नाही हा सर्वांसाठी सुखाचा मार्ग आहे हा मार्ग आदी कल्याणाचा आहे मध्य कल्याणाचा आहे अंती कल्याणाचा आहे सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध मार्गाचे अनुसरण करणे होय अष्टांगिक मार्ग, मार्ग हा श्रेष्ठतम मार्ग होय चार आर्य सत्य श्रेष्ठतम सत्य हो, हो विराग हा सर्वश्रेष्ठ धम्म होय चक्षुवान हा श्रेष्ठतम पुरुष होय प्रज्ञेच्या विशुद्धीचा हाच एकमेव मार्ग आहे याशिवाय अन्य दुसरा कोणताही मार्ग नाही आपण याच मार्गाचे अनुसरण करावे या मार्गाने मार्गक्रमण केल्यास दुःखाचा क्षय होईल दुःखरूपी संकटातून मुक्तीचे सम्यक ज्ञान प्राप्त झाल्यावर याच मार्गाची देशना दिली जाते तुमचे प्रयास तुम्हालाच करावयाचे आहेत तथागत हे केवळ पथप्रदर्शक आहेत सर्व सुष्ठ वस्तू विनाशाधीन आहे जो, जो प्रज्ञा चक्षुने हे जाणतो त्याच्या दुःखाचा क्षय होतो सर्व रूपे अनित्य आहे प्रज्ञा चक्षुने जो हे था था होतो। जो जागा होत नाही युवा आहे सुदृढ आहे तरीही जो आळशी आहे त्याची विवेक आकांक्षा क्षीण आहे अशा आळशी आणि मूढ माणसाला कधीही प्रज्ञापथाचे दर्शन होत नाही जो संयत वाणी आहे जो संयत चित्त आहे आणि जो कायने कोणतेही अकुशल कर्म करीत नाही काया वाचा, वाचा चित्ताचे आचरणात तीन, तीन मार्ग शुद्ध असतील तर तो पुरस्कार लिहिल्या मार्गाचा मार्गक्रमण करतो यथार्थ ज्ञान म्हणजे लाभ यथार्थ ज्ञानाचा अभाव म्हणजे हानी लाभ आणि हानीच्या या दुहेरी मार्गाचे भान ठेवून ज्ञान मार्गाने जावे ज्ञान वृद्धिंगत करावे शरद ऋतूतील खुडूस शांतीचा मार्ग अनुसरावा सुगताने निर्वाणाच्या मार्गाची देशना दिली आहे अधम्माचे अनुसरण करू नका जीवन जगणे नव्हे मिथ्या सिद्धांताचे अनुसरण करू नका सावधान व्हा आलस्याचा त्याग करा धम्माचा मार्गाचे अनुसरण करा ही हे लोकी धम्म मार्गाचे अनुसरण करणारा प्रमुदित होतो आरंभी प्रमादी असणारा नंतर अप्रमादी होतो तेव्हा चंद्रा चंद्राप्रमाणे तो इह लोकाला आलोकित करतो ज्याचे अकुशल कर्म कुशल कर्माने आच्छादित आहे तो मेघयुक्त चंद्राप्रमाणे इह लोकाला आलोकित करतो जो मनुष्य धम्म नियमांचे उल्लंघन करतो आणि मिथ्या कथन करतो तो माणूस कोणतेही पाप करू शकतो जे, जे सावधान, सावधान चित्त आहेत जे रात्रंदिवस अध्ययनात मग्न आहेत जे निर्वाणासाठी प्रयासरत आहेत त्यांची कृष्णा आहे की जो, जो अबोल, अबोल आहे लोक त्याची निंदा करतात जो अतिभाषी आहे लोक त्याचीही निंदा करतात जो मित भाषी आहे लोक त्याचीही निंदा करतात या इहे लोक असा कोण आहे ज्याची लोक निंदा करीत नाही ज्याची सतत, सतत निंदा होते अथवा ज्याची सतत प्रशंसा होते असा कोणीही नव्हता असा कोणीही असणार नाही आणि असा कोणीही नाही वाणीच्या क्रोधापासून सावधान असावे वाणी संयत असावी चित्ताचे चित्ताने पापांचा त्याग करावा चित्ताने सद्गुणांचे आचरण करावे अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे अविवेक हा विनाशाचा मार्ग आहे जो अप्रमादी आहेत ते अमर्त्य आहेत जे प्रमादी आहेत अविवेकी आहेत ते मृतवतच आहेत